भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त शहरात स्वागत कमानी उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेचा वापर करण्यात येत असल्याचं आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे महानगरपालिका ही भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का असा सवाल उपस्थित करत या घटनेची चौकशी आणि कारवाईची मागणी आपच्या वतीनं करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्यात. संभाजीनगर इथं स्वागत कमान उभारताना महापालिका कर्मचारी आणि बूमचा वापर करण्यात आल्याचा प्रकार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याचा व्हिडिओ बनवला. महानगरपालिका ही भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का असा सवाल उपस्थित करत कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशानं आणि कोणत्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली हे काम करण्यात आलं असा सवाल आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी उपस्थित केलाय. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. अशा पद्धतीनं जर एक सत्तेतला राजकीय पक्ष महानगरपालिकेच्या यंत्रणेचा गैरवापर करत असेल तर ह्याची चौकशी झाली पाहिजे. कोणत्या अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार, कोणत्या अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार अशा पद्धतीचं काम महानगरपालिकेनं केलं, कुठल्या स्थानिक नेत्याचा दबाव त्यांच्यावर होता याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडं दोन दोन महिने त्या ठिकाणी ज्यावेळेला फांद्या मारायच्या असतात, ज्यावेळेला अडथळा होत असतो, त्यावेळेला दोन दोन महिने तो बूम मिळत नाही. नागरिक तक्रार करत असतात, वेळोवेळी आठवण करत असतात पण मिळत नाही. पण अशा पद्धतीनं एका राजकीय पक्षाचा सत्तेतला असलेला अध्यक्ष दौऱ्यावर येतो म्हणून तुम्ही लगेच त्यांचं काम करण्यासाठी पुढे येता, अशा पद्धतीचा जर गैरप्रकार होत असेल तर त्याची चौकशी करा आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे. ह्याची कुणाच तरी अकाउंटेबिलिटी फिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही करतोय.